टन्सिलाइटिस हा आजार कोणत्या जंतूंमुळे होतो? टन्सिलाइटिस हा आजार कोणत्या जंतूंमुळे होतो? तर कोणत्या जंतूंमुळे होतो? पोलिओ व्हायरस याच्यामुळे होतो. नंतर बघूया आपण, मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात? मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात? तर का आवश्यक असतात? शक्ती आणि उत्साह मिळण्यासाठी मानवाच्या शरीराला कार्बोहायड्रेटची आवश्यकता असते. नंतर बघूया आपण, मानवी लाळे डॅश 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 हे पाचक द्रव्य असते, त्याचा उपयोग पिष्टमय पदार्थाच्या पचनासाठी होतो. तर कोणत्या? मॅलिनियम, टायलिन, पित्त आणि स्वादू रस. तर आंसर काय आहे? टायलिन हे पाचक द्रव्य असते. मानवी लाळे टायलिन हे पाचक द्रव्य असते. नंतर बघूया आपण, हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखविणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखवणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? तर काय म्हणतात? बेरोग्राफ, थर्मामीटर, सिस्मोग्राफ आणि कार्डिओग्राफ. तर काय म्हणतात? कार्डिओग्राफ. हा खूप वेळा विचारलेला, लक्षात राहू द्या. पेशीच्या अनियंत्रित आणि असामान्य वाढीमुळे डॅश 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 हा रोग होतो. पेशीच्या अनियंत्रित आणि असामान्य वाढीमुळे हा रोग होतो. तर कोणता रोग होतो? कर्करोग होतो. कोणता? कर्करोग हा रोग होतो. नंतर बघूया, ट्रिपल पोलिओची पहिली मात्रा केव्हा देतात? ट्रिपल पोलिओची पहिली मात्रा केव्हा देतात? तर केव्हा देतात? सहा आठवडे पूर्ण झाल्यानंतर. सहा आठवडे पूर्ण झाल्यानंतर देतात. नंतर बघूया, हाडे आणि दातांची वाढ व बळकट करण्यासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते? तर कोणत्या द्रव्याची आवश्यकता असते? कॅल्शियम. कारण हा खनिज बळकट करणं, दाताची वाढ व बळकट करण्यासाठी खूप मदत करतो. लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिज द्रवांपासून होते? तर कोणत्या खनिज द्रवापासून होते? लोह या खनिज द्रवापासून होते. नंतर बघूया आपण, मधुमेह हा रोग मानवाच्या कोणत्या डॅश डॅश अवयवांचे कार्यान्वित न झाल्यास होतो? मधुमेह हा रोग मानवाच्या कोणत्या अवयवांचे कार्यान्वित न झाल्यास होतो? फुफ्फुस, मेंदू, त्वचा आणि स्वादुपिंड. तर कोणत्या? स्वादुपिंड. विषम ज्वरावर कोणत्या रोग प्रतिबंधक औषधाचा वापर करतात? कोणत्या रोग याचा वापर करतात? क्लोरोमायसिटिन याचा वापर करतात. नंतर बघूया आपण, कोणत्या अन्न पदार्थास पुन्हार्थ म्हणतात? कोणतं हे असं आहे की त्या अन्न पदार्थास पुन्हार्थ असे अन्न पदार्थ म्हणतात? तर कोणत्याला म्हणतात? दूध ह्या सगळे गुण संपन्न आहे त्याला म्हणतात. नंतर बघूया, डॉक्टर नाडी का पाहतात? डॉक्टर नाडी का पाहतात? तर का पाहतात? हृदयाची स्पंदने मोजण्यासाठी डॉक्टर नाडी पाहतात. तांबड्या पेशी खालील पैकी कोठे तयार होतात? तांबड्या पेशी खालील पैकी कोठे तयार होतात? तर कुठे? अस्थिमज्जा येथे तांबड्या पेशी तयार, म्हणजे तांबड्या पेशी तयार होतात अस्थिमज्जामध्ये. नंतर बघूया आपण, डायलिसिस हा उपचार कोणत्या आजारात करतात? डायलिसिस हा कोणता उपचार हा कोणत्या आजारात करतात? तर मूत्रपिंडाचे विकार याच्यामध्ये करतात. शेवंग्याच्या शेंगांमध्ये कोणते जीवनसत्व असते? शेवंग्याच्या शेंगांमध्ये कोणते जीवनसत्व असते? तर जीवनसत्व ए हे जीवनसत्व असते. नंतर बघूया आपण, खालीलपैकी कोणते जीवनसत्व शरीरात साठवून ठेवले जात नाही? तर कोणते जीवनसत्व बी हे शरीरात साठवून ठेवले जात नाही? नंतर बघूया, हिमोफिलिया या रोगात काय होते? हिमोफिलिया या रोगात काय होते? तर काय होते? रक्त घुटत नाही, म्हणजे रक्त घुटत नाही, रंगाळधळेपणा डॅश डॅश व डॅश डॅश दोन रंगांबाबत विशेषत्वांचे जाणवतो. आतरा नळपणा होतो, थोडी मिस्टेक झाली.
काय दाखवतो तो तर हिरवा व लाल रंगाचे विशेषता जाणवतो. डॅश 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 ही ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते. कोणती अशी ग्रंथी आहे ती मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते तर कोणती पिट्यूटरी ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते. कोणती कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात शरीर वाढ नियंत्रित कोणत्या ग्रंथी तयार करतात तर पिट्यूटरी या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात. नंतर बघूया आपण डॅश डॅश जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे. कोणते असे जीवनसत्व आहे की ते मेदात विरघळणारे आहे तर कोणतं की जीवनसत्व हे लक्षात असू द्या. आणि नंतर डॅश डॅश हा रोग विषाणूंपासून होत नाही. कोणता असा रोग आहे तो विषाणूंपासून होत नाही पटकी हा रोग विषाणूंपासून होत नाही. संतुलित आहारातील प्रथिनांचे प्रमाण डॅश डॅश असते. संतुलित जो आपला आहार असतो त्याचे प्रमाण किती असते 10 ते 15 कॅलरीज 10 ते 15 कॅलरीज प्रथिनांचे प्रमाण असते त्यामध्ये आपल्या संतुलित आहारामध्ये. भारतातील माता मृत्यूंचे सर्वात प्रमुख कारण कोणते मातातील मृत्यूचे सर्वात प्रमुख कारण कोणते आहे तर रक्तस्राव हे आहे. म्हणून मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारांसाठी कोणतं औषध दिले जाते. मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारांसाठी कोणतं औषध दिले जाते तर कोणतं औषध दिले जाते प्रायोमेथलिन कोणतं